विठ्ठल जळी खळी भरला रीता ठाव नाही उरला विठ्ठल तू खोर काय नाही मन करा रे सगळं सकल स्थितीचं कारण हो
बंधन इट्स ऑल डिपेंड यू आर माइंड पीस ऑफ माइंड मन शांत नहीं है त्रिविणी संगमी नाना तीर्थ भ्रमी औचित्य नहीं ना मी द्वैताची झाडणी पूर्वीन ज्ञान तया कैचे कीर्तन त्याच्यापेक्षा हरिमुखे लय सोपं आहे बाबा पण आम्हाला सवय आमची सवय इतकी विचित्र आहे आमच्याकडे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपते आता यांना कोणी सांगायची जी आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे माय बाबा ती काय साबण झाली का रे आणि कळलं तर वाजवा काही काळाजवळ ज्ञानी माणसाचं लक्षण आहे एखादा सुंदर बोल बघून गेला त्याने वाचवलं त्याने वाचवलं एखादा गोड अनुभव गायनाच्या गायला त्याने वाचवा दाद घ्या तो कैसा होता ना साहब बगीचे की खुशबू माली से होती है कलाकार की दाद ताली से होती है टाळी तयार झाली एवढं बोलूनच होत गणेशाच्या चरणाशी नामचिंतनाचा कोडत तास अद्वैत दुसरीकडे असं कुठं असू शकत नाही अगदी गोड निष्ठावंत आणि प्रभावशाली असणारी ही परमात्म्याची जागा आणि त्यामध्ये हा नामचिंतनाचा गोड अट्टहास त्या गणेशाच्या कृपेने सर्वसलेला हा अखंड विणाम सप्ताह त्यातील आजचा प्रथम दिवस त्यानिमित्ताने कीर्तन रूपी सभा माझ्या पत्रात पडली माझे परमभाग्य समजत प्रथम तर जिथे सामर्थ्यवान ज्ञानोपराय सुद्धा म्हणतात कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा संस्कृत भाषा आमच्या सारख्याने जमणारच नाही म्हणणारे तुकोबराय जेव्हा अभंग संस्कृत मध्ये लिहितात श्रीनंदा मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद्व्यापकाजनार्दना आनंदना विनाश आम्ही विचारलं तुकोबराय हे जमलं कसं तुकोबाई म्हणले तुम्हाला अजूनही कळलं नाही तुका म्हणे माझं बोलविता देव आपुली या बळी नाही मी बोलत असं का कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंडळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची या न्यायाप्रमाणे आमचं इथं उभं राहायची मर्यादा किंवा लाईट या सोनाजीराव नानाबाबा शिरसागर त्याचबरोबर सौभाग्यवती सौ केशव काकू शिरसागर यांच्या आशीर्वादाने सर्व संतांच्या महतांच्या आशीर्वादाने हा नामचिंतनाचा बोर्ड अट्टहास संयोजक आमदार संदीपदा क्षीरसागर समस्त ग्रामस्थ मंडळी नवगण राजुरी सर्व सत्तामधील खाली जाणं खाली जावाटा ज्यांचा आहे या सर्वांच्या माध्यमातून रवींद्रदादा अध्यक्ष सिमिंदमचे देवस्थान राजुरी आणि ज्यांच्यामुळे मला येण्याचा योग आला किंवा ज्यांच्यामुळे मी आले असे आमचे गुरुवर्य अमृत महाराज जोशी यांच्या आशीर्वादाची पात्रता मिळावी याच्यासाठी घेतलेला हा नामचिंतनाचा अट्टहास समाजा त्यांच्या आशीर्वादाची पात्रता मला मिळावी त्यांच्या आशीर्वादाच्या पात्रतेचं आम्ही मागत तेपर्यंत आम्ही पोहोचू ही परमात्म्याकडे केलेली छोटीशी माफक अपेक्षा मकरंददा त्यांच्या माध्यमातून घेतलेली ही सेवा ज्यांच्याकडे आम्ही जेवायला गेलो असे आमचे राजभाऊ वकील दादा सगळ्यांच्या गोड सायासाने आणि त्यांच्या प्रेमाने इथपर्यंत पोहोचलो अगदी गोड माणसं आहात तुम्ही माझं परम भाग्य आहे खूप मोठं भाग्य आहे की ते कीर्तन करण्याची संधी आहे मी सुरुवातीलाच म्हटलं की पात्रता परमात्म्याची कृपा आहे आमच्यावर बाकी काहीच नाही ज्ञानोबरायांची उभ आहे तुकोबरायांची उभ आहे बाकी काहीच नाही आणि त्याच न्यायाने आमच्या ज्ञानोबराय सांगतात तेव्हा जिथे आम्ही हरीचा दास व्हावा ना तिथं आम्हाला सिद्ध्या सदायची गरजच नाही हा अभंग ज्ञानेश्वरी ऐकायलाही सोपी वाचायलाही सोपी ज्ञानेश्वरी ऐकायलाही सोपी वाचायलाही सोपी हरिपाठ जरी ऐकायला वाचायला सोपा असला कळायला फार किचकट आहे हरिपाठ इतकं किचकट काय प्रथम चरणे तिने मुक्तीचारी साधी आल्या साधी आल्या हा भूतकाळ आहे साधी आल्या साधन झाल्या म्हणजे शब्दशः अर्थ याचा असा नाहीये की तुम्ही देवाच्या दारात थांबल्यावर तुम्हाला मुक्त्या साधल्या जातात याचा अर्थ असा आहे तुम्ही देवाच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी तुम्हाला मुक्त्या साधायची गरज नाही हे वर्णन आहे ज्ञानोपरायांचं ही ज्ञानोपरायांची भाषा ही थोडी किचकटच असणार
मग आम्ही विचार केलं क्षणभरण जर मुक्त्या साधायची गरज पडते तर नामचिंतनाने काय अट्टास बघा. तर नामचिंतनाचा अट्टा सुद्धा आम्ही विचार करते. ज्ञानियांचे ज्ञानी योगी यांचे योगी जेव्हा हरी मुखे मना म्हणतात तेव्हा आम्ही किती भाग्यवान आहेत. आम्ही दैवाचे म्हणजे आपण किती भाग्यवान आहेत की आपल्याला तो नामचिंतनाचा अट्टास करायची संधी प्राप्त होते. कृपा आहे माऊलींची आणि कृपा व्हावी त्यांच्या तपश्चर्याने. आणि जगात कुठलीच गोष्ट चमत्कार म्हणून घडत नाही, कृपाच असते. पण आजकाल काय झालंय, लोकांचा अंगावर विश्वास आहे पण भुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं. आमचं कसं आहे, आम्ही फक्त ऍडव्हर्टाइजमेंट वर जातो. आमच्याकडे खोटं बोलत नाही. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. खरं लोक होते खऱ्याला खरं म्हणत जा. देवाच्या दारात राहतो तुम्ही होय तरी म्हणत नाही. तो का म्हणे सत्य कर्मा भावे सहाय्य तरी. आम्ही बोलतोय तुम्ही होय तरी म्हणा.